सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. आतापर्यंत आपण रायटरच्या पेजवर टाइप करायला शिकलो, तसेच त्याचबरोबर आपण काही पेजच्या काही महत्त्वाच्या भागांबद्दल देखील शिकलो. आजच्या क्लासमध्ये आपण आतापर्यंत जे शिकलो त्याची उजळणी करू. चला आता आपण उजळणी करायला सुरुवात करूया. रुलर म्हणजे काय? रुलर पट्टी सारखे असते, जे आपल्याला आपल्या रायटरच्या पेजवर दोन प्रकारे दिसते, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. स्टेटस बार म्हणजे काय? स्टेटस बार आपल्याला पेजचे स्टेटस सांगतो की आपल्याजवळ किती पेजेस आहेत आणि आपण कोणकोणत्या पेजवर टाइप करत आहोत आणि जे टाइप करत आहोत ते कोणत्या भाषेमध्ये करत आहोत ती भाषा देखील आपल्याला स्टेटस बार सांगतो. आपण टेक्स्ट किंवा पॅराग्राफला किती प्रकारे सिलेक्ट करू शकतो? आपण टेक्स्टला किंवा पॅराग्राफला तीन प्रकारे सिलेक्ट करू शकतो. एक, माउस आणि टचपॅडचा उपयोग करून. दोन, कमांडचा उपयोग करून. तीन, एरो कीजचा उपयोग करून. आपण टेक्स्टला सिलेक्ट का करतो? आपण टेक्स्टला त्यावर कोणतेही फॉरमॅटिंग करण्यासाठी सिलेक्ट करतो. आपण फॉन्ट नेमचा उपयोग का करतो? फॉन्ट नेमचा उपयोग आपण आपल्या टेक्स्टच्या रायटिंगची स्टाईल बदलण्यासाठी करतो. आपण फॉन्ट साईजचा उपयोग का करतो? फॉन्ट साईजचा उपयोग आपल्या टेक्स्टच्या साईजला कमी किंवा जास्त करण्यासाठी करतो. आपण बोल्डचा उपयोग का करतो? आपण बोल्डचा उपयोग करून टेक्स्टला जाड किंवा ठळक करू शकतो. आपण इटॅलिक आणि अंडरलाईन या ऑप्शनचा उपयोग का करतो? इटॅलिकचा उपयोग करून आपण टेक्स्टला तिरके करू शकतो आणि अंडरलाईनचा उपयोग करून आपण टेक्स्टच्या खाली लाईन काढू शकतो. आता आपण सर्वांनी आपला कम्प्युटर चालू करा. आज आपण व्हिडिओ पाहून रायटरच्या फाईलला दुसऱ्या पद्धतीने ओपन करायला शिकणार आहोत. चला आता आपण रायटरच्या फाईलला दुसऱ्या पद्धतीने कसे ओपन करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम डेस्कटॉपवर आपल्या पॉइंटरला ओपन ऑफिस लिहिलेल्या आयकॉनवर घेऊन जा आणि त्यावर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने डबल क्लिक करा. आपल्या समोर एक क्विक स्टार्ट विंडो ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. त्यामधील टेक्स्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर आपल्या माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने डबल क्लिक करा. आपली ओपन ऑफिस रायटरची फाईल ओपन होईल. आजच्या क्लासमध्ये आपण पॅराग्राफ टाइप करणार आहोत आणि त्यानंतर त्या पॅराग्राफवर फॉरमॅटिंग कमांडचा उपयोग करू. मागच्या क्लासमध्ये आपण जे शिकलो त्याची ही उजळणी आहे. समोर दिलेल्या पॅराग्राफला पहा आणि तो आपल्या रायटर पेजवर टाइप करायला सुरुवात करा. जर आपल्याला काही अडचण येत असेल तर आपण मदतीसाठी विचारू शकता. पॅराग्राफ टाइप केल्यानंतर आपल्याला एक एक करून फॉरमॅटिंग करायचे आहे. आता पुढे जा आणि फॉरमॅटिंगचा उपयोग करून आपल्या पॅराग्राफची रायटिंग स्टाईल बदला. जर आपल्याला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि शिका. चला आता आपण पॅराग्राफ मधील रायटिंगची स्टाईल कशी बदलतात, म्हणजेच फॉन्ट कसा बदलतात, हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला दिलेला पॅराग्राफ सिलेक्ट करणे गरजेचे आहे. म्हणून सर्वात प्रथम आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल हे बटन दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने ए हे बटन दाबा. आपल्याला दिसेल की आपल्या समोरील पॅराग्राफ सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवरील एरोवर घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने यावर क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर फॉन्ट नेम दिसून येतील. हे रायटिंगच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत ज्या की आपल्याला समोर दिसत आहेत.
आणि यामधील आपल्याला हवी असलेली फॉन्ट स्टाईल आपण सिलेक्ट करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला फॉन्ट स्टाईल हव्या असतील तर या अप एरो कीज वर पॉइंटरने क्लिक करत जा. आपल्याला दिसेल की अजून भरपूर फॉन्ट स्टाईल या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे या पद्धतीने आपण या वेगवेगळ्या फॉन्ट स्टाईल पाहू शकतो, जसे की आपल्याला समोर दिसत आहे, आणि आपल्याला हवी असलेली फॉन्ट स्टाईल आपण निवडा. आपल्याला दिसेल की समोरील पॅराग्राफ त्या स्टाईल मध्ये बदलला आहे. आता आपण आपल्या पॅराग्राफ मधील टेक्स्टला छोटे आणि मोठे करा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा. तर आपल्याला टेक्स्टच्या फॉन्टची साईज बदलण्यास काही अडचणी येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि शिका. चला आता आपण दिलेल्या पॅराग्राफ मधील रायटिंगची साईज कमी किंवा जास्त कसे करता येते हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून दिलेल्या पॅराग्राफला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बार वरील फॉन्ट साइज या ऑप्शन वर घेऊन या आणि या एरोवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल या ड्रॉप बॉक्स मध्ये भरपूर फॉन्ट साइज आहेत ज्यांचा उपयोग आपण या पॅराग्राफची रायटिंग साइज मोठी किंवा छोटी करण्यासाठी उपयोग करू शकतो. जसे की आपल्याला समोर दिसत आहे, या ठिकाणी भरपूर वेगवेगळे नंबर्स दिलेले आहेत, त्यांचा उपयोग करून आपण पॅराग्राफच्या रायटिंगची साईज म्हणजे फॉन्ट साईज ही कमी किंवा जास्त करू शकतो. जसे की आपल्याला समोर दिसत आहे, अशा प्रकारे आपण फॉन्ट साईजचा उपयोग करून पॅराग्राफची साईज मोठी किंवा छोटी करू शकतो. आता आपण सर्वांनी आपल्या पॅराग्राफ मधील वेगवेगळ्या लाईन मध्ये बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन हे फॉरमॅटिंग करा. जर आपल्याला या तीन फॉरमॅटिंग करण्यासाठी काही अडचणी येत असेल तर व्हिडिओ पहा. आता आपण दिलेल्या पॅराग्राफवर फॉरमॅट करून त्या पॅराग्राफवर बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन या ऑप्शन्सचा उपयोग करायला शिकूया. त्यासाठी आपल्याला माहित आहे या आधी आपण लेफ्ट एरो कीचा उपयोग केला होता. चला आता आपण दिलेल्या पॅराग्राफवर फॉरमॅटिंग कसे करतात हे शिकूया. त्यासाठी आपण शिफ्ट आणि एरो कीचा उपयोग करू. आपण याआधी लेफ्ट एरो कीचा उपयोग करायला शिकलो आहोत, त्यामुळे आता आपण या पॅराग्राफवर राईट, अप आणि डाऊन या एरो कीचा उपयोग करून टेक्स्ट बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन करायला शिकणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला पॅराग्राफच्या सुरुवातीला घेऊन या. त्यानंतर आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने शिफ्ट हे बटन दाबून धरा. त्यानंतर उजव्या हाताच्या एका बोटाने राईट एरो कीला दाबत जा. याप्रमाणे एका हाताने शिफ्ट बटनला दाबल्यानंतर दुसऱ्या हाताने राईट एरो की दाबत गेले असता या प्रकारे आपली टेक्स्ट सिलेक्ट होईल, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅटिंग बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या बी या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. सिलेक्ट केलेली टेक्स्ट बोल्ड होईल. त्यानंतर तसेच टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस बी
या शॉर्टकट कमांडचा उपयोग देखील करू शकतो. पुन्हा अप एरो कीचा उपयोग करून टेक्स्टला इटॅलिसाइज्ड कसे करतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला पॅराग्राफच्या शेवटी घेऊन जा आणि डाव्या हाताच्या एका बोटाने शिफ्ट बटनला दाबून धरा. त्यानंतर उजव्या हाताच्या एका बोटाने अप एरो कीला दाबत जा, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दाखविले आहे. त्यानंतर पुन्हा राइट एरो कीचा उपयोग करून या प्रकारे टेक्स्टला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला आय या ऑप्शनवर घेऊन जा आणि यावर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. टेक्स्टला इटॅलिसाइज्ड करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस आय या शॉर्टकट कमांडचा उपयोग देखील करू शकतो. त्यानंतर टेक्स्टच्या खाली अंडरलाईन करण्यासाठी प्रथम या टेक्स्टला सिलेक्ट करा. त्यासाठी आपल्या पॉइंटरला या ठिकाणी टेक्स्टच्या सुरुवातीला घेऊन या, ज्यापासून आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे. त्यामुळे सर्वात प्रथम डाव्या हाताच्या एका बोटाने शिफ्ट बटन दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने डाउन एरो कीला दाबा. आपल्याला दिसेल की टेक्स्ट सिलेक्ट होत आहे. त्यानंतर पुन्हा डाउन एरो कीला एकदा दाबा आणि त्यानंतर राइट एरो कीला दाबत जा, जिथे पर्यंत आपल्याला टेक्स्ट सिलेक्टेड हवी आहे. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅटिंग बार वरील यू या ऑप्शनवर घेऊन जा आणि या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक करा. आपल्याला दिसेल सिलेक्ट केलेल्या टेक्स्टच्या खाली अंडरलाईन तयार झालेली आहे. यासाठी आपण कंट्रोल प्लस यू या शॉर्टकट कमांडचा उपयोग देखील करू शकतो, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या प्रकारे आपण शिफ्ट बटन आणि एरो कीचा उपयोग करून टेक्स्टला सिलेक्ट करून त्यावर बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन हे फॉरमॅटिंग करू शकतो, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. आपला आजचा क्लास इथे संपत आहे. सर्वांनी आपल्या रायटरच्या फाईलला क्लोज करा. जर आपल्याला रायटरच्या फाईलला क्लोज करायला काही अडचण येत असेल तर आपण पुन्हा व्हिडिओला काळजीपूर्वक पहा आणि शिका. चला आता आपण रायटर फाईलला क्लोज कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने कोपऱ्यात दिसत असलेल्या क्रॉस बटनवर घेऊन जा आणि या क्रॉस बटनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये सेव्ह, डिस्कार्ड आणि कॅन्सल हे तीन ऑप्शन्स आपल्याला दिसून येतील. कारण की आपल्याला ही फाईल सेव्ह करायची नाहीये, त्यामुळे आपण या बॉक्स मधील डिस्कार्ड या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक करा. आपली फाईल क्लोज होईल. त्यानंतर आपल्या कम्प्युटरला व्यवस्थित शटडाऊन करा आणि जर आपल्याला कम्प्युटर शटडाऊन करण्यास काही अडचण येत असेल तर आपण पुन्हा व्हिडिओ पहा. चला आता आपण कम्प्युटरला शटडाऊन कसे करतात हे शिकूया. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन चला. माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने स्टार्ट बटनवर क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल. या बॉक्स मधील शटडाऊन या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक केले असता आपला कम्प्युटर शटडाऊन होईल.
आजच्या क्लासमध्ये आपण पॅराग्राफ टाइप केला आणि फॉरमॅटिंग बारच्या काही ऑप्शन्सचा उपयोग करून जसे की फॉन्ट नेम, फॉन्ट साइज, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन हे फॉरमॅटिंग देखील केले. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.